गेल्याच आठवड्यात प्रकाशित करण्यात आलेला खादी ग्राम उद्योगच्या रोजनिशी आणि कॅलेंडरवर मोदींचे सूत कातानाचे छायाचित्र दाखवण्यात आले होते. हे कॅलेंडर आणि रोजनिशी जेव्हा छायाचित्र त्यांचे बाहेर आले तेव्हा संपूर्ण देशभरातील वातावरण चांगले तापले होते. महात्मा गांधी आणि खादी यांचं समीकरण पहिल्यापासूनच लोकांना ठाऊक होतं, परंतु आता त्या जागी मोदींचे छायाचित्र छापलेले अनेकांना रुचले नाही. यावरूनच विरोधक देखील आक्रमक झाले होते. तर खादी ग्राम उद्योगांच्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केले होते. आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी लाभलेली दिसून येत आहे. यावर पंतप्रधान कार्यालयाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आपली परवानगी घेतल्याशिवायच ही छायाचित्र छापली गेल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता संबंधित मंत्रालयाकडून या संबंधी खुलासा देखील मागवण्यात आल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ आणि पेटीएमची जाहिरात करताना देखील मोदींच्या छायाचित्रांचा वापर केला होता. यावरून देशातले वातावरण देखील चांगलेच तापले होते. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पंतप्रधान कार्यालयानेच हातवर केले आहेत. आपल्या याच्याशी काहीच संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार आता पंतप्रधान कार्यालयाने या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधित मंत्रालयाकडून खुलासा मागितला आहे. कदाचित पंतप्रधान मोदींशी जवळीक साधण्यासाठी हा संपूर्ण प्रकार केला गेल्याचे म्हटले आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे यावर लवकरच माहिती पुढे येईल. पण या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या आधी ज्या काही घडामोडी झाल्या याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com.